विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे. बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड, विटा. नमस्कार, आपण पाहतात वज्रधारी न्यूज. मी शाहीन तारेकर. सुहास शिंदेनी दिला अनिल बाबर यांना पाठिंबा. खानापूर पूर्वभागाचे काँग्रेसचे युवा नेते सुहास शिंदे यांनी आज अनिल बाबर यांना पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीपासून सुहास शिंदेच्या भूमिकेकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते. सुहास शिंदे काय करणार, कुणाला पाठिंबा देणार याची चर्चा होती. आज खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत अनिल बाबर यांना पाठिंबा दिला. सुहास शिंदेनी खानापूर पूर्वभागात चांगली ताकद आहे, काँग्रेसकडून त्यांनी उमेदवारी करावी असा आग्रह त्यांना होत होता. खानापूरसह पूर्व भागातील अनेक ग्रामपंचायत त्यांच्या गटाची सत्ता आहे. एक संयमी व सभ्य चेहरा म्हणून ते परिचित आहेत. संजय काकांनी आपल्याला झुकतं माप दिलं, त्यामुळे अनिल भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असं मत सुहास नानांनी व्यक्त केलं. काकांची काका इथंच आम्हाला, परंतु आपण सुद्धा वेळोवेळी मदत केलेली आहे. ती न विसरता आपण यापुढच्या काळात सुद्धा घाटपात्याला झुकतं माप द्यावं अशी मी काकांना आणि तुम्हाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्व कोणीही शंका कुशंका मनात न धरता अनिल भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे. त्यात कसलीही कुणी शंका बाळगायची नाही. आणि निश्चितपणे आपण भाऊ निश्चितपणे आपण आमदार असणार आहे, यात कुठेही मला शंका वाटत नाही. कारण फक्त कामावरच बोललं पाहिजे आणि कामावरच आमदार निवडला गेला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. मी कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही, परंतु निश्चितपणे कामाच्या मागं आपण घाटमात्यानं सुद्धा विचार केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि तसा विचार आमची घाटमात्याचे सर्व ग्रामस्थ करतील अशी मला खात्री वाटते. आणि पुन्हा एकदा भाऊ तुम्हाला मताधिक्य निश्चितपणे देण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं मी पुन्हा एकदा काकांच्या उपस्थितीत सांगतो. आणि आपलं दोघांचंही प्रेम राहावं घाटमात्यावर. आणि तुम्हाला 22 वाटचालीस मी शुभेच्छा देतो. आणि माझी सुहास नानांनी दिलेल्या पाठिंबामुळे जी शक्ती आम्हाला मिळाली त्याचं भान ठेवून काम करू असं अनिल बाबर यांनी सांगितलं. जो नानांनी आज निर्णय घेतला, मागच्या वेळेला काकांच्या निवडणुकीला निर्णय घेतला, दोन्ही निवडणुकीच्या निर्णयामुळे जी शक्ती आम्हाला मिळाली काम करायला, तिची जाण ठेवून भान ठेवून त्यांचा मान सन्मान ठेवायची, म्हणजे जी भूमिका पार पाडायला पाहिजे ती जाणीवपूर्वक आम्ही कसलीही चूक आम्ही होऊन देणार नाही. आणि म्हणजे नाना आणि आम्ही निर्णया पक्षात होतो, काका आणि नाना निर्णया पक्षात होते असं वातावरण राहणार नाही. इतक्या म्हणजे घरच्यासारखं वातावरण ठेवायचा प्रयत्न आम्ही पुढच्या काळामध्ये करू. संजय पाटील यांनी अनिल भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचे सांगितले. पिढ्या पिढ्या लोकांच्या गेल्या, पण या प्रयत्नाला राज्य सरकार केंद्र सरकार आपल्या पाठीशी उभं राहिलं आणि आपल्याला हे यश आलं. मी भाऊंच्या कामाच्या बाबतीत आणि भाऊंचा पाठपुरावा, भाऊंचा अभ्यास आणि लोकांशी असणारा संपर्क या सगळ्या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून आम्ही सगळ्या मंडळींनी अतिशय ताकदीनिशी, युतीचा धर्म तर आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळी मंडळी भाऊंच्या पाठीशी आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्यानं भाऊ विजयी होत आहे ही कुठल्या भविष्यकारानं सांगण्याची गोष्ट नाही. आणि सगळी मंडळी भाऊंच्या पाठीशी, नानांना मी केलेली विनंती, त्यांनी दिलेली ही सगळी गोष्ट भाऊंच्या पाठीशी शक्ती उभा करण्याच्या दृष्टिकोनातून केलेली ही समर्थनार्थ गोष्ट अतिशय चांगली आहे. सुहास शिंदे हे खासदार संजय पाटील यांच्या जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. तसेच खासदार संजय पाटील यांनी पूर्व भागात चांगला निधी दिलेला आहे, त्यामुळे खासदार संजय पाटलांचा शब्द डावलून सुहास शिंदे राजकीय भूमिका घेणार नाहीत हे स्पष्टच होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबा भडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला,
A1 क्वालिटी ड्रायफ्रूट करिता 1961 पासून सुप्रसिद्ध। सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत। उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये। आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा।